न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आताच्या या क्षणाच्या महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत। सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी आहे, ती म्हणजे पश्चिम रेल्वेच्या डब्यांचं विलगीकरण करण्यात येतंय। तर त्याचं रूपांतर आता जे कोच आहेत त्याचं रूपांतर विलगीकरणात केलं जात असून या डब्यांमध्ये असलेल्या टॉयलेटचं रूपांतर बाथरूम मध्ये करण्यात आलेलं आहे। शिवाय प्रत्येक बसच्या मधली सीट जी आहे ती काढून टाकण्यात आली आहे आणि या ठिकाणी जर व्हेंटिलेटर लावण्याची वेळ आली तर त्यासाठी स्टँड्स देखील लावण्यात आलेले आहेत। 410 डब्यांचं रूपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये करण्यात येणार असून मुंबईमधली वाढती कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून या कोचचं रूपांतरण आता आयसोलेशन कक्षात केलं जात आहे। तर आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। स्वाती लोखंडे आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। स्वाती, आपण पाहतोय राज्यामधली कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता 410 रेल्वेच्या डब्यांचं रूपांतर आता विलगीकरणामध्ये करण्यात येत आहे। स्वाती, खबरदारीचा उपाय म्हणून आपली यंत्रणा सज्ज झालेली आहे, 410 डबे जे आहेत ते आता त्यांचं आपत्कालीन विलगीकरणासाठी त्यांचं रूपांतर केलं जात आहे, काय अधिक माहिती मिळतीये? वेस्टर्न रेल्वेनं आणि सेंट्रल रेल्वे दोन्ही रेल्वेनी आता आपल्या ज्या काही ट्रेन आहेत त्यांचे कोचेस हे विलगीकरण कक्षांमध्ये रूपांतर करण्याचं काम सुरू केलेलं आहे। आता जो आपण व्हिडिओ दाखवतोय तो व्हिडिओ आहे वेस्टर्न रेल्वेच्या ट्रेन बाबतला, की जिथे आता कोणत्याही प्रकारचे जे आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर लोकांना ठेवावं लागलं तर त्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपण म्हटलं की स्लीपर कोचचा हा डबा आहे ज्याच्यामध्ये जे मधला बर्थ असतो तो पूर्णपणे काढून ठेवण्यात आलेला आहे। फक्त वरचं आणि खालचं असे दोन प्रत्येक एका कोपऱ्यामध्ये दोन दोन आपल्याला सीट बघायला मिळतात। त्याच्या बाजूलाच एक अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे की गरज पडली तर तिकडे व्हेंटिलेटर लावता यावं यासाठी क्लिप्स लावण्यात आलेल्या आहेत। तिथे स्वच्छता तेवढी बाळगण्यात आलेली आहे आणि खिडक्या ज्या आहेत साधारणतः त्यांना मॉस्किटो नेट म्हणजे मच्छर येऊ नये यासाठी जाळी लावण्यात आलेली आहे। आपण जर टॉयलेट्स बघितले या गाडीचे तर त्याच्यामध्येही त्याला बाथरूमचं रूपांतर करण्यात आलेलं आहे। आणि नेहमी ट्रेनमधनं जे प्रवास करणारे प्रवासी त्यांना माहिती आहे की आपल्याला वॉशबेसिनचा नळ वापर करताना तो असा बोटांनी चिमटीत पकडून वर करावं लागतं आणि मग त्यातलं पाणी येतं। पण आता या कोरोनाच्या कोरोनाशी दोन हात करताना आपल्याला ते शक्य नाही की आपण दोन बोटांचा वापर करावा, त्याच्यापेक्षा एखाद्या कोपऱ्याने नळ उघडता येईल अशीही व्यवस्था करण्यात आलेली आहे। हे संशयित विशेषतः जे रुग्ण असतील त्यांना विलगीकरण ठेवण्यासाठी किंवा अगदीच गरज पडली तर मग ज्यांना पॉझिटिव्ह आहे त्यांनाही इथे ठेवलं जाऊ शकतं। आता किमान वेस्टर्न रेल्वेनं 410 डब्यांचं असं विलगीकरण कक्ष करण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि हे काम सध्या सुरू केलेलं आहे। थेट गुजरात पासून तर ते मुंबई पर्यंत अशा वेगवेगळे 410 कोचेसचं आयसोलेशन वॉर्डमध्ये रूपांतर केलं जाणार आहे। म्हणाली स्वाती या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद। मात्र तू अशीच आपल्यासोबत राहा, कारण आणखी एक महत्वाची बातमी येते, ती म्हणजे धारावीमधील रुग्णालयात एका डॉक्टराला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता 14 मजल्यांची बिल्डिंग सील करण्यात आलेली आहे। 14 मजल्यांची इमारत जी आहे ती सील करण्यात आलेली असून या इमारतीमध्ये एकूण 48 फ्लॅट्स आहेत। तर इमारतीमधल्या वयोवृद्ध लोकांची यादी देखील तयार केली जात आहे आणि 25 जास्त संपर्कात आलेल्या लोकांची देखील एक वेगळी यादी तयार करण्यात आली आणि या सगळ्या लोकांना खाण्यापिण्याच्या वस्तूंचा पुरवठा जो आहे तो पालिकेकडूनच केला जाईल। जोपर्यंत जास्त संपर्कात आलेल्या लोकांच्या टेस्ट केल्या जात नाही तोपर्यंत पालिकाच त्यांना हा पुरवठा करणार आहे। आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत आहे। स्वाती, काय अधिक माहिती मिळतीये? धारावीमधल्या डॉक्टरला कोरोनाची लागण झाली होती आणि त्यानंतर आता ही इमारत सील करण्यात आली आहे। धारावीमधल्या ज्या काही पॉश किंवा ज्या काही चांगल्या राहण्याजोगं ज्या इमारती आहेत त्याच्यामध्ये राहणारे हे डॉक्टर होते। हे डॉक्टर मुंबई सेंट्रलच्या वोखाड रुग्णालयामध्ये काम करतात आणि त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं। त्यांचं वय 35 आहे। अशा परिस्थितीमध्ये त्यांचे घरचे लोक आणि त्याचबरोबर त्यांच्या संपर्कात आलेला इतर स्टाफ जो वोखाडचा आहे त्यांना खरं तर अतिसंशयित म्हणून त्यांच्याकडे त्यांच्या टेस्टचे नमुने घेण्यात आलेले आहेत। पण ते ज्या इमारतीमध्ये राहतात त्या इमारतीला पूर्णपणे सील करण्यात आलेलं आहे, रेड झोन म्हणून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की आतापर्यंत 212 असे रेड झोन पालिकेनं डिक्लेअर केलेले आहेत की जिथे जिथे कोरोनाचे रुग्ण सापडलेले आहेत। त्यामुळे हे जेव्हा रेड झोन घोषित केलं जातं किंवा त्या इमारतीला सील केलं जातं तेव्हा साहजिकच आहे जीवनावश्यक वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे पालिकाच काम करते। अनेकदा तर जर एखादा पॉझिटिव्ह पेशंट ज्या घरात सापडला असेल त्या घरांना जेवण देण्याचं अगदी दुपारचं आणि रात्रीचं दोन्ही वेळचं जेवण देण्याचं काम करणं पालिकाच करते। या लोकांना घरातनं बाहेर पडता येत नाही,
त्यांना तशी मुभा नसते, पण त्यांच्या जेवण खाण्याचा प्रश्न होऊ नये म्हणून पालिका हा सगळा पालिकेने निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे अशा 212 ठिकाणी पालिका वॉर्डकडनं ही मदत पोहोचवत असते, जेणेकरून त्यांचा संसर्ग अधिक इतरांना होऊ नये किंवा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ नये. म्हणाली अगदी खरे स्वाती, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. तर आपण पाहतोय कोरोनाग्रस्तांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये म्हणून पालिका आता अधिक खबरदारी घेताना दिसतीये. 14 मजल्यांची इमारत जी आहे 10वी मधली ती त्यांनी सील केलेली आहे. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे मुंबईमध्ये रुग्णांचा आकडा वाढला आणि पवईमध्ये चैतन्यनगर परिसरामध्ये 35 वर्षीय तरुणाला कोरोना झाल्याचं कळतंय. या तरुणावर उपचार सुरू आहेत. तर आत्ताची महत्वाची बातमी आपण पाहतोय, मुंबईमधल्या पवई येथील 35 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय. चैतन्यनगर परिसरामधला हा तरुण असून याच्यावर आता उपचार सुरू आहेत आणि त्याला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं कळतंय. त्यामुळे मुंबईमधल्या रुग्णांच्या संख्येत देखील आता वाढ झालेली आहे. तर अधिक माहिती जाणून घेऊयात. रमाकांत तिवारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. मात्र आपण पाहतोय मुंबईमधल्या रुग्णांच्या आकड्यामध्ये आता वाढ झालेली आहे. आत्ताच माहिती मिळते त्यानुसार पवई येथील तरुणावर कोरोनाचं पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. तर या तरुणावर उपचार देखील सुरू आहेत. पवईमधील चैतन्यनगर परिसरामधली ही व्यक्ती आहे आणि 35 वर्षीय तरुणाला कोरोना झाल्याचं कळतंय. आणि यानंतर बातमी आहे नाशिकमधली, ती म्हणजे रामनवमीनंतर निघणारी उद्याची ऐतिहासिक रथयात्रा आता रद्द करण्यात आली आहे. 250 वर्षांची परंपरा खरं तर या रथयात्रेला होती, मात्र ती पहिल्यांदाच खंडित होताना दिसते. नाशिकमधल्या लाखो भाविकांचा या रथयात्रेमध्ये सहभाग असतो, मात्र ही परंपरा आता खंडित होणार असून ही रथयात्रा पहिल्यांदाच बंद करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय. तर अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आपण पाहतोय खरं तर ही इतिहासामधली पहिल्यांदाच ही घटना घडते असं म्हणावं लागेल, कारण रामनवमीनंतर निघणारी ऐतिहासिक रथयात्रा जी आहे 250 वर्षांची परंपरा ती आता आपल्याला खंडित होताना दिसतीये. नक्कीच मिनाली, आपल्याला माहिती आहे की अभूतपूर्व उत्साह असतो. जुन्या नाशिकातल्या पंचवटी भागातल्या ज्या काळाराम मंदिरापासून ही रथयात्रा निघते, आणखी वेगवेगळ्या भागातून फिरून रामकुंडापर्यंत जाते. लाखो भाविक या ठिकाणी स्वागत करत असतात. प्रचंड मोठं स्वागत या रथयात्रेच्या माध्यमातून केलं जात असतं. 2 रथ या रथयात्रेत सहभागी असतात, पण यंदा मात्र कोविड 19 अर्थात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही रथयात्रा रद्द करण्यात आली, कारण लाखो भाविकांची उपस्थिती आता असते. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून खरं तर नाशिकची ओळख, आणि याचमुळे या रथयात्रेचं महत्व, रामनवमीचं महत्व हे प्रचंड मोठं अबाधित आहे. पण 250 वर्षांची ही परंपरा यंदा खंडित होते आहे, अर्थातच पब्लिक इंटरेस्टसाठी. मिनाली, अगदी बरोबर आहे. लोकांच्याच आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि 250 वर्षांची जुनी परंपरा जी आहे ती खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि रामनवमीनंतर निघणारी रथयात्रा रद्द करण्यात आली आहे. प्रशांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर वळूयात मुंबईतलीच बातमी आहे, ती म्हणजे सोमय्या मैदानावर किरकोळ विक्रेत्यांची गर्दी अजूनही सुरूच आहे. दादरमधलं भाजी मार्केट जे आहे तिथं होणारी गर्दी पाहता हे भाजी मार्केट 4 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं होतं, हे हलवण्यात आलं होतं, मात्र तरी देखील नागरिक अजूनही गर्दी करताना दिसत आहेत. खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणं अपेक्षित आहे, मात्र सुरक्षित अंतर ठेवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला पाहायला मिळतोय. तर आता बातमी आहे बारामतीमध्ये. बारामती शहरामध्ये लॉकडाऊन असताना नागरिक त्याचं पालन करताना अजिबात दिसत नाहीयेत. भाजीपाला मार्केटमध्ये देखील सोशल डिस्टन्सिंगचं पालन करताना नागरिक काळजी घेताना दिसत नाहीयेत. तोंडाला ना मास्क लावत आहेत ना एकमेकांमध्ये अंतर ठेवत आहेत. शहर पोलिसांनी देखील आतापर्यंत 100 हून अधिक नागरिकांवर 188 नुसार कारवाई देखील केली आहे.
आणि आताच एक ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे अमेरिकेमध्ये कोरोना बळींची संख्या वाढत चाललेली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1169 जणांचा कोरोनानं बळी घेतलेला आहे. एकूण मृतांचा आकडा त्यामुळे आता 5000 वर अमेरिकेत गेलेला आहे आणि अमेरिकेमध्ये आतापर्यंत 2,00,000 अधिक नागरिकांना कोरोनानं ग्रासलेला आहे. तर आपण बातमी पाहतोय अमेरिकेमध्ये आहे. अमेरिकेमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चाललेली आहे. आतापर्यंत 2,00,000 अधिक जण कोरोनाग्रस्त असून मृतांच्या आकड्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. अमेरिकेमध्ये 24 तासांमध्ये कोरोनाचे 1169 बळी गेलेले असून मृतांचा आकडा आतापर्यंत 5000 अधिक झालेला आहे. तर आत्ताची ही ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. जगभरामध्ये कोरोनानं थैमान घातलेलं असताना अमेरिकेवर मात्र संपूर्ण अवाढव्य राष्ट्राकडे, नंबर वनच्या राष्ट्राकडे खरं तर कोरोनानं संपूर्ण या राष्ट्राला विळखा घातलेला आहे. आत्तापर्यंत 2,00,000 अधिक जणांना कोरोनानं ग्रासलेलं आहे. आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत दिला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, ज्या पद्धतीने संपूर्ण जगभरामध्ये म्हणजे जवळपास 181 देशांमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसने ज्या पद्धतीनं आपला विळा घातलेला आहे, कोरोना व्हायरस संक्रमित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आजच्या घडीला जर बघितलं तर गेल्या 24 तासामध्ये जवळपास 1170 बळी गेलेले आहेत, खास करून अमेरिकेमध्ये. आणि ज्या पद्धतीने 2,00,000 आकडा जो आहे तो अमेरिकेमध्ये पार झालेला आहे. आगामी काही दिवसामध्ये जी आकडेवारी जी आहे ही साधारणतः 4,00,000 जाईल अशी शक्यता हाफकिन्स इन्स्टिट्यूटनी वर्तवली आहे. त्याचमुळे अमेरिकेमध्ये मोठ्या संख्येवरती युद्धस्तरावरती आता उपाययोजना केल्या जात आहे आणि सोबतच याचे परिणाम स्पेनमध्ये देखील जाणवायला लागले आहे. सोबतच इटलीमध्ये देखील ज्या पद्धतीनं आतापर्यंत सगळ्यात जास्त मृत्यू झालेले आहेत कोरोना व्हायरसमुळे, इटली हा विकसित देश मानला जातो वैद्यकीय क्षेत्रामध्ये, तरी पण तिथे मृत्यूची संख्या ही अमेरिकेपेक्षा जास्त आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता आगामी अमेरिका खास करून जागतिक स्तरावरती कशा पद्धतीने या रोगाला रोखता येईल यासाठी आणि या व्हायरसला रोखता येईल यासाठी पाऊल टाकतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि सोबतच जर बघितलं तर अमेरिकेमध्ये देखील या रुग्णांची संख्या कशी कमी होईल यासाठी खास करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कशा तरी पावलं उचलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच प्रशांत, या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद. आणि आता बातमी पाहूया ती म्हणजे पुण्यात कोरोना लॉकडाऊन असलं तरी लोक फळभाज्या खरेदीच्या नावाखाली शहरातल्या विविध भाजी मार्केटमधून मोठी गर्दी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पुरते 3-13 वाजलेत आणि यासंबंधीचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदेनं. आत्ता आपण पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये आहोत. खरं तर मार्केट यार्डचा व्यवहार सुरळीत सुरू आहे, तरी पण इथं आता थोडं सोशल डिस्टन्सचं जे नियमांचं पालन होतं ते होताना दिसत नाही. खरं तर इकडलं हे भाजी मार्केट आहे ते आज बंद ठेवल्यामुळं तिकडं आपल्याला मोकळं दिसतंय, पण इकडं जर पाहिलं इकडं समोर इकडं फळं आहेत, कांदा बटाटा आहे, हे मार्केट आज सुरू आहे. इकडं सगळ्या गाड्या आपण पाहू शकतो, हे सगळे शॉप्स पाहू शकतो. तिथं काही ठिकाणी सोशल डिस्टन्स पाळलं जात आहे, काही ठिकाणी नाही होत, लोक बेफिकीरपणे आत येत आहेत, त्यामुळं सोशल डिस्टन्सला इथं धोका झाला आहे. त्यामुळं मार्केट यार्ड खरंच चालू ठेवा का, हे मार्केट यार्ड तर आहे ठीक आहे, इथं थोडी शिस्त तरी आहे, पण तिकडं खाली आज आम्ही तिकडं फुले मार्केटमध्ये गेलो होतो, तिथली गर्दी पाहून अक्षरशः आम्हालाही भीती वाटली, आम्ही खाली उतरलो नाही. हे थोडक्यात लोक भाजीपाला घेण्याच्या नावाखाली बाहेर पडतात आणि बिंदासपणे गर्दी करतात, कुठेही कशी फिरतात कशी, आणि सोशल डिस्टन्स अक्षरशः 3-13 वाजवले ते लोकांनी. आत्ता तर एक केस अशी होती, तर केवळ 4 संत्री घेण्यासाठी एक माणूस इथं आला होता, स्वतः आम्ही लक्षात आणून देतो, देशमुख साहेबांनीच त्याला इथनं बाहेर घालून दिलं, पण अशा पद्धतीने लोक साथ देताना दिसत नाही, ही सर्वात दुर्दैवी बाब आहे. म्हणून याच्यावर आता उपाययोजना काय, या संदर्भात अधिक माहिती आपण ह्या मार्केट कमिटीचे प्रशासक देशमुख साहेब यांच्याकडनं जाणून घेऊ. देशमुख साहेब मला सांगा आता करायचं काय, कारण लोक डिस्टन्स पाळत नाहीत, तुम्ही सुविधा उपलब्ध करून दिली लोकांची गरज म्हणून,
भाजी मार्केट चालू राहू म्हणून, पण लोक ती शिस्त पाळत नाहीत, उपाय काय? आता आपण पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये एक दिवस भाजीपाला चालवतो, एक दिवस फळांचा बाजार चालवतो. जास्तीत जास्त सगळे आपण मापदंड टाकून दिलेत आणि सोशल डिस्टन्स पाळण्याची भूमिका घेतली. पण एखादा दुसरा असा येतो या सगळ्या एवढ्या याच्यामध्ये की नजर चुकवून कुठंतरी विनंती करून असा येतोय. परंतु आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की हा ठोक याचा बाजार आहे, होलसेलचा बाजार आहे, इथं कोणतालाही किरकोळ आता आम्ही विक्री करत नाही. परंतु एवढ्या बाजारात एखादा दुसरा नजर चुकीनं येतोय, त्यांना विनंती करतोय आम्ही की बाबांना तुम्ही येऊ नका, सामाजिक अंतर पाळा आणि या रोगाचा प्रादुर्भाव होण्यापासून आपल्याबरोबर सर्वांचा बचाव करा. आणि आता जो आपण बाजार सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये संपूर्णपणाने हे जे पॅरामीटर्स आहेत हे सगळे मापदंड पाळून आपण चालवतोय.